रिक्षाचं परमिट काढायचं आहे तर त्यासाठी टोटल 3 स्टेजेस. पहिली स्टेज आहे ते तुमच्याकडे रिक्षाचं ड्रायव्हिंग लायसन असायला हवं, दुसरी स्टेज येते ते बॅच, आणि तिसरं येतं ते परमिट. बॅचसाठी आणि परमिटसाठी तुम्हाला रहिवासी दाखला कंपल्सरी आहे, स्थानिक रहिवासी दाखला कंपल्सरी आहे. स्थानिक रहिवासी दाखल्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष वास्तव्यास आहात याचा तो पुरावा जोडावा लागतो. पोलीस व्हेरिफिकेशन, तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनकडून मिळालेला रिपोर्ट, तुम्ही कमिशनर ऑफिसला जाऊन त्यांच्याकडूनही ना हरकत किंवा ना कुठलाही गुन्हा आहे याचा दाखला दिल्यानंतर तुमच्या परमिटच्या प्रोसेस कंप्लीट होतात.